ऐका ना, शेतकऱ्याचे दुश्मन आहेत का तुम्ही? शेतकऱ्यांना जर 4 पैसे भेटत असतील, नुकसान झालंय, आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा आव्हान दिला. अहो कुठं काय काय केलं तुम्ही सांगा ना मला. सगळं खारीच झालं ना, काही त्याचं आउटपुट निघलंय का? ते बाकी तर सोडून द्या. दिल्लीला मीटिंग घेतली, खासदार साहेब गेले, खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले, खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले, मी त्यांच्या सोबत गेलो, त्याच्यानंतर दिल्लीला साहेबांनी मीटिंग घेतली. हे सगळं झालं, संपलं का? सगळ्या शेतकऱ्याची राख रांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना. पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली, मला वाटते त्या शेतकऱ्याला 4 दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही, त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही, तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही. सरळ सांगतो साहेब, कृषी विभागामध्ये आपण आक्रमक झाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती, काय विषय होता आणि काय? तुम्हाला सांगतो की वारंवार या ठिकाणचे कृषी जिल्हा अध्यक्ष असतील, कलेक्टर असतील, या लोकांना वारंवार बोलून सुद्धा तुम्हाला सांगतो की यांच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही. सर्व शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम मला वाटते की इथलच्या ह्या कृषी जिल्हा अध्यक्षाने केलेलं आहे. याला वारंवार सांगूनही कलेक्टरला बोलल्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी सांगितले की यांनी चुकीचा अहवाल दिला आहे, त्याच्यामुळे शेतकरी आज तुम्हाला सांगतो की वंचित आहे, चुकीची फील्ड केली. आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलो आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली, हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकरी आहेत. त्या 2 लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत. 4 दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही, तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे, मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.